त्यांच्या या जातीवादी पूर्वग्रह दूषित मानसिकतेच्या विरोधामध्ये पुणे शहरातल्या आंबेडकरी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी एक आंदोलन केलं. सगळ्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे दाखल करत असताना कोरोना महामारीची पार्श्वभूमी सांगण्यात आली, हे गुन्हे दाखल करत असताना जमावबंदीच्या कायद्याची पार्श्वभूमी सांगण्यात आली. मग आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही अजितदादांना प्रश्न विचारतोय की हा कायदा तुमच्यासाठी लागू नाहीये का? हा जमावबंदीचा कायदा काय राष्ट्रवादीसाठी लागू नाहीये का? काल 19 जून 2021 रोजी पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचं भव्य दिव्य उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. आणि अजितदादा पवार हे सातत्यानं पुण्यामध्ये असतात, ते पुण्याचे पालकमंत्री आहेत, पुण्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यामुळं कोरोनाच्या महामारीवर ते सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन कोरोना महामारीमध्ये जनतेनं किती कडकपणे नियमांचं पालन करावं याचं सातत्यानं ते स्वतः आव्हान करत असतात. आणि नेमकं काल 19 जूनला मात्र अजितदादा पवारांना कायद्याचं या कोरोना महामारीचं सगळ्या आव्हानांचा कदाचित विसर पडला असेल, कारण अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 2 ते 3 हजार अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीनं आज आमचे शहराध्यक्ष मुनव्वरजी कुरेशी आहेत, आमचे गुजरसाहेब आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय अनिलअण्णा जाधव आहेत. या सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही कलेक्टर साहेबांना ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, कारण आमच्या सगळ्यांची अशी धारणा झालेली आहे की हे जे वर्तमान सरकार आहे हे पूर्वग्रह दूषित मानसिकतेनं ग्रस्त सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही सरकारच्या उपस्थितीमध्ये 7 मे 2021 नुकतंच रिझर्वेशन इन प्रमोशन सारखा जो या महाराष्ट्रातल्या 3 ते 3.5 लाख SC आणि ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा हक्क आणि अधिकार जो आहे, जो हक्क आणि अधिकार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जो आपल्याला बहाल करण्यात आलेला आहे, ज्याला आपण एनॅबलिंग प्रोव्हिजन म्हणतो आणि एनॅबलिंग प्रोव्हिजनचा अर्थ आहे की राज्य सरकारांना तो अधिकार आहे 3 ते 3.5 लाख SC आणि ST अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचं आरक्षण अजितदादा पवार जे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत यांनी ते आरक्षण रद्द आत्ताच मे महिन्यामध्ये केल्याचं आपण पाहिलं. आणि त्यांनी हवाला देत असताना कोर्टाचा आणि कायद्याचा हवाला दिला. त्यांच्या या मनमानीच्या विरोधात, त्यांच्या या जातीवादी पूर्वग्रह दूषित मानसिकतेच्या विरोधामध्ये पुणे शहरातल्या आंबेडकरी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी एक आंदोलन केलं. सगळ्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे दाखल करत असताना कोरोना महामारीची पार्श्वभूमी सांगण्यात आली, हे गुन्हे दाखल करत असताना जमावबंदीच्या कायद्याची पार्श्वभूमी सांगण्यात आली. मग आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही अजितदादांना प्रश्न विचारतोय की हा कायदा तुमच्यासाठी लागू नाहीये का? हा जमावबंदीचा कायदा काय राष्ट्रवादीसाठी लागू नाहीये का? काय आमच्यासाठी कुठला एक प्रकारचा सिरिया, लिबिया किंवा अफगाणिस्तानातला कायदा आणि तुमच्यासाठी मात्र वेगळा कायदा? अशा आविर्भावामध्ये त्यांनी जे काल उद्घाटन केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करत आहोत. आणि अजितदादा पवार, आपण कायद्याचे किती जाणकार आहात आणि किती ज्ञानी किती अज्ञानी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे आपल्या हा निर्णय आपल्याला तत्काळ बदलावा लागला. 8 दिवसात आपल्याला निर्णय बदलावा लागला, याचा अर्थ आपण कायद्याचे, आपण संविधानाचे अत्यंत अज्ञानी जाणकार आहात अशा प्रकारची आपली प्रवृत्ती आहे. आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.